राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यात बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेती बांधावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधून त्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील मंत्री अब्दुल सत्तारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, पुणे येथील विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा अधीक्षक शिवाजी जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी नलगे, आत्माचे उपसंचालक गायकवाड, राहत्याचे तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, श्रीरामपूरचे अशोक साळी आदी उपस्थित होते. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असंही कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी सांगितले. सोयाबीन वगैरे त्यांचे पंचनामे झालेले, ते पैसे द्यायचे. आता हे नवीन संकट आलेलं आहे, काय एकदम सोन्यासारखे पीक आणि तो एकदम अचानक एक तासामध्ये उद्ध्वस्त होतो. त्याची शेतकरी बांधवांना जे काही आज जी परिस्थिती मी पाहतोय, परंतु शेवटी आपण धीर धरावं. सरकार तुम्हाला मदत करणार आहे आणि शेवटी तुमची मेहनत, तुमचे कर्तव्य, तुम्ही जे केलेलं आत्तापर्यंत याच्यामध्ये कामगिरी, जो तुमचा एक्सपोर्ट होणारा द्राक्ष आहे ते गेल्यानंतर निश्चित त्याचे परिणाम मी आताही खाली पाहिलं तर निश्चित नुकसान आहे. नुकसानचे पंचनामे केले जाईल आणि सरकार तुम्हाला मदत करेल, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. कोई चिंता करू मात्र, ठीक आहे. नांदूर गावामध्ये दोन्ही शेतकरी बांधव, एक शिवाजीराव आणि दुसरे अय्यूब पठाण, या दोघांच्या शेतामध्ये पाहिल्यानंतर एक्सपोर्ट होणारा जो काही द्राक्ष होता त्याची परिस्थिती खरं म्हणजे इथं सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब ते पण येऊन गेले. आणि पण मी आज शेतकऱ्याचा एक पशुसंवर्धनाचा कार्यक्रम होता शिर्डीला, तर या ठिकाणी यावं. तर 3-4 दिवस झाल्यानंतर ही परिस्थिती जी आज दिसते, मला वाटतं एक आठवडा कमी जास्त, आता याला साफ करायला बी एक आठवडा लागेल, एक आठवडाभर. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली. एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून शिवाजीराव जे शेती करत होते त्यांच्या भावना मी ऐकल्या. पण आता आसमानी संकट आहे, परंतु जे काही नुकसान झालेलं आहे याचे कृषी विभागाकडून आता पंचनामे झाले आणि निश्चित मला वाटतं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय 2 दिवसामध्ये घोषणा, कारण की अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या काळामध्ये बाहेर कोणतीही नुकसानाची घोषणा काही बोलता येत नाही, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गवाही दिली. कमी शेतकऱ्याच्या पाठीशी मी जे पाहिलं, गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारण करतोय, 4 वेळेस मंत्री राहिलो, 6 महिन्यामध्ये 12,000 करोड रुपये देणारा हा पहिला सरकार आहे. नुकसान तर फार आहे, परंतु सातत्याच्या पावसाचे पैसे असं आणि त्यानंतर पहिले फार मोठी अतिवृष्टी झाली, त्याचे गोगलगाय आली मध्ये एक नवीन, त्याचेही पैसे दिले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राहता तालुक्यातील नांदूर येथे सुखदेव म्हस्के यांच्या द्राक्ष शेतीची, तर श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे बाळासाहेब ढोकचवळे यांच्या शेतातील मका आणि कांदा पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एसएन मीडिया, श्रीरामपूर.